कोर्हाळेला मिळाली जलसंपत्ती। हीच तर आहे दादांची बारामती। कित्येक वर्षांपासून कोर्हाळे गावचा नागरिक पाण्यासाठी वणवण फिरत होता। मी सुनील नारायणराव भगत, राहणार कोर्हाळे बुद्रुक तालुका, बारामती जिल्हा, पुणे। मिशन जल जीवन योजने अंतर्गत कोर्हाळे बुद्रुक मध्ये माननीय अजयदादा यांच्या प्रयत्नातून 25 कोटी 40 लाखाचा निधी प्राप्त होऊन 5 कोटी लिटरचे साठवण क्षमतेचा तलाव आणि 1 लाख लिटरच्या पाणी टाक्यांचं काम नुकतंच सुरू आहे। मात्र अजितदादांच्या प्रयत्नातून कोर्हाळे बुद्रुकला 25 कोटींहून अधिक तर कोर्हाळे खुर्दला 21 कोटींचा निधी मिळाल्यामुळे गावावरचं जलसंकट कायमचं दूर झालंय। या गावाला निधी उपलब्ध करून दिला आणि माझ्या पाठीमागे आपण पाहत असाल की ह्या साठवण तलावाचं काम जवळजवळ 70% आज पूर्णत्वास आपल्याला झालेलं आढळून येत आहे। ह्या गावाच्या या साठवण तलावाच्या पाण्यापासून लोकांचं या पाणी पिण्याने आरोग्य सुधारणार आहे, जनावरांचं देखील आरोग्य, पशूंचं आरोग्य सुधारणार आहे। गावाला या पाण्यामुळे एक डेव्हलपमेंट या गावाच्या पाण्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सुरू होणार आहेत आणि लोक या गावामध्ये राहायला देखील या पाण्याच्या व्यवस्थेमुळे हे भविष्यामध्ये येणार आहेत। भविष्याची गरज ओळखून माननीय अजितदादांनी हा खरं तर साठवण तलाव ह्या कोर्हाळे बुद्रुकसाठी खरं तर ही बहुउद्देशीय योजना त्यांच्या माध्यमातून इथं सुरू झाली, त्यांचं मी अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि दादांचं मी मनापासून आभार देखील मानतो। दादांच्या दूरदृष्टीमुळे कोर्हाळे आणि जवळपासच्या गावांना नवसंजीवनी मिळाली आहे। या पाणीदार प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिकांना लाभ आणि बळ देण्यासाठी राष्ट्रवादी आणि अजितदादा सदैव कटिबद्ध आहेत।